राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सेगावकडे निघालेले आहेत। राहुल गांधी यांचा ते निषेध करतात। आपल्या सोबत स्वतः संदीप देशपांडे आहेत। तुम्ही सगळे राज्यभरातले मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आता निघालेले आहेत, काय सांगाल? आता 9 वाजता आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये पुढची रणनीती कशी असणार आहे, आंदोलनाची दिशा कशी असणार आहे या संदर्भात चर्चा होईल। आमचे सन्माननीय नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, मनोज चव्हाण, दिलीप बापू धोत्रे हे सगळे इथे पोहोचलेले आहेत। आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्या बैठकीत मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे आमची पुढची दिशा ठरेल आणि आम्ही आंदोलन पुढे घेऊन जाऊ। राज्यभरातून कुठले कुठले पदाधिकारी इथे आलेले आहेत, कार्यकर्ते कुठले आले? आज बरेचसे पदाधिकारी इथे आलेले आहेत। काही पदाधिकारी डायरेक्ट शेगावला पोहोचलेले आहेत, काही अजून कुठे आहेत, ठिकठिकाणी आहेत। तुम्ही निषेध करण्यासाठी जातात, प्लॅन काय आहे? असं आहे की आता 9 वाजता बैठक होईल, त्या बैठकीत पुढची रणनीती ठरेल आणि मग निश्चितपणे तुम्हाला सांगू आणि तुम्ही आताच दिवसभर आमच्या बरोबर जे होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही रणनीती ठरवणार आहेत पण टार्गेट एक आहे की निषेध करण्यासाठी जात आहेत आणि तिथे काळे झेंडे सुद्धा तुम्ही दाखवणार असं म्हणतायत, काय तिथल्या आंदोलनाचं स्वरूप असेल जेणेकरून तिथे राहुल गांधी यांच्या समोर तुमचा हे निषेध तिथे दिसेल? हे बघा, आमच्या आंदोलनाचं स्वरूप हे नेते 9 वाजता डिसाईड करतील। ज्या पद्धतीने नेते मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने कारवाई कार्यकर्ते करतील। प्रत्येक गोष्ट आम्ही आता सांगणार नाही परंतु निषेध तीव्रतेने होणार। एकच विषय आहे की भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय घेण्याची गरज काय होती? तुम्ही जर शेतकऱ्यांवर बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता। तो विषय न करता आपली यात्रा कुठेतरी फेल होतीये हे जर राहुल गांधींना जाणवत होतं त्याच्यामुळे हा विषय त्यांनी काढलेला आहे, हा दाट संशय आम्हाला आहे। म्हणून आम्ही विरोध आमचा तीव्रतेने दाखवणार। एक प्रश्न, तुम्ही इथून निघताना तुम्हाला पोलीस कुठेतरी अडवतील? पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू। 9 वाजता ही बैठक होणार आहे, बैठकीनंतर मनसेची या आंदोलनाची रणनीती काय ते कळणार आहे आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते सेगावकडे रवाना होत आहेत। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।